नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांनाच। गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांचे भारती ऑनलाइन यूट्यूब चैनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। बघा, काल आपण नाम आणि नामावरील काही प्रश्नांचा सराव केला। आज आपण लिंगविचार हा टॉपिक आणि यातील काही महत्त्वपूर्ण प्रश्न, तर असे आपण एकंदरीत हे आज घेणार आहोत। आणि जे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की आरोग्य भरतीचं सांगा आणि आरोग्य सेवाचं पेपर आहे, तर या पेपर मध्ये जे काही मराठी व्याकरण मी यूट्यूब चॅनलला घेतलेलं आहे, आपल्या भारतीच्या चॅनलला घेतलेलं आहे, तर हे सर्वांनी कव्हर करावं असं तरी मला वाटतं। कारण जवळपास ते मी घेतलेलं आहे, काही भाग राहिला असेल, पण जेवढं किमान झालंय, आता आपल्याला वेळही कमी आहे, जेवढे झालेले आहे तेवढे तुम्ही नक्कीच पाहून घ्याव। ओके, चल, सुप्रभात, गुड मॉर्निंग सर्वांनाच। ओके, नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार। काल मी सर्व विद्यार्थ्यांना खर तर 11:15 टाइम सांगितला, पण आज लेक्चर आपण 11:00 सुरुवात केलं, तरीही एवढे विद्यार्थी लाईव्ह आले, म्हणजे यावरून तरी कळतं की मुलं वाट पाहत होते, है ना। हो, मराठी झाले, इंग्लिश ग्रामरच सुरू होईल। मराठीचा अगदी लेखन भाग हा जो भाग आहे तो आपण सोमवारपासून घेऊ। उद्या आणि परवा सुट्टी असेल तर सोमवारपासून लेखनाचा भाग आपण घेऊ। 1-3-4 लेक्चर्स मध्ये लेखन भाग असेल, निबंध लेखन असेल, सारांश लेखन असेल, उतार्यावरील प्रश्न हा सर्वात मोठा भाग मुलांचा की जो विद्यार्थ्यांना अडचणीत आणतो, शीर्षकामध्ये मुलं गोंधळतात, तर हा उतार्यावरील प्रश्नांचा भाग आपण सोमवार मंगळवार बुधवार असे घेऊया, आणि त्यानंतर मग बाकी विषय तुमचे चालू होतीलच। ओके, हा, आणि तुम्हाला मी यापूर्वी म्हणाली आहे की तुम्हाला ज्या काही शंका असतील, जे काही विचारायचं असेल, तुम्ही मला तसं कॉल करा, माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल। कारण समजा एखाद्या वेळेस कॉल रिसिव्ह नाही होत, मी लेक्चर मध्ये असते, त्यामुळे मला तुम्ही तसं मेसेज करून द्या, चालेल। सगळं आता विशाल, आपल्याला लिंग विचार टॉपिकच पाहायचा आहे, आधी आपण लिंग विचार शिकूयात आणि मग तुम्हाला कळेल की कोणत्या शब्दाचे लिंग कशा कशा पद्धतीने वापरले जाते। ओके, तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे, थँक्यू रवी। चला तर मग आता हळूहळू विद्यार्थी जॉईन होतीलच। नंबर विशाल सरांनी टाकलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तिथून घेऊन टाका, चालेल। आणि आता आपण सुरुवात करूया। लिंगविचार आपण पाहू, जेव्हा मी शिकवेल तुम्हाला त्यावेळेस जर काही संदिग्धता राहिली तरच मला विचारा, तशी तर राहणार नाही, पण राहिली तर आपण पाहू। सतीश आता सुरू केलं, हो लिंग विचारच घेतोय आपण, चल तर मग आता आपण सुरुवात करूया लिंग विचाराला। ओके, पा, लिंग विचार हा टॉपिक आपण पाहतो आहोत। आपल्यालाही माहिती आहे की लिंग विचार हा अत्यंत विस्कळीत टॉपिक आहे। मराठी व्याकरणामध्ये जे नियमबद्धपणा आहे तो या टॉपिकच्या या घटकाच्या बाबतीत नाही, बरोबर, याची कल्पना आपल्या सर्वांनाच आहे।
कारण लिंग विचार यावर रूढींचा प्रभाव मोठा आहे. आपली जी रूढी आहे तर या रूढीने जसे ठरवलेले शब्द आहे ते शब्द ज्या लिंगात वापरलेले आहे तर त्याच लिंगात आपण हे वापरत असतो. पर हे असेच का वापरायचे याचे उत्तर आपल्याकडे नाही, याचे उत्तर रूढीमध्ये दडलेले आहे. त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगत आहे की पूर्ण मराठी व्याकरणामध्ये लिंग विचार हा अत्यंत विस्कळीत टॉपिक आहे. यावर रूढीचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणावर असलेला आपल्याला दिसतो. ओके, आपण त्याच पद्धतीने अभ्यास करू. मी तुम्हाला इथे काय विचारलेला आहे, कोणते घटक महत्वाचे आहे, कशावर भर द्यायचा हेही सांगणार आहे आज. परंतु माझ्या माहितीनुसार तर पूर्ण लिंग विचार टॉपिक तुम्ही करावा, कारण पुन्हा काय विचारलं जाईल परीक्षेत याचा भरोसा नाही. प्रत्येक वेळेस परीक्षा पद्धती बदलते आहे, बरोबर. मग आता लिंग विचार यामध्ये सुरुवातीला आपण ही एक संकल्पना पाहणार आहोत, नामांचे विकरण. नामांचे विकरण म्हणजे काय? विकार म्हणजे बदल, बरोबर. विकार म्हणजे काय आहे? बदल आहे. लिंगवचन विभक्ती यामुळे नामाच्या रूपात जो बदल होतो त्यास आपण नामांचे विकरण असे म्हणतो. कारण बदल होतोच, लिंगामुळे बदल होतो, वचनामुळे होतो, विभक्तीमुळे होतो. जे आपण इथे उदाहरणादाखल लिहिलेले आहे, मुलगा पुस्तक वाचतो, आता मुलगा पुल्लिंगी आहे, मुलगी पुस्तक वाचते, मुलगी स्त्रीलिंगी आहे, मुले पुस्तक वाचतात, अनेक वचन आहे, आणि मुलांना पुस्तक वाचायला आवडते, तर विभक्ती लावलेली आहे. लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे नामाची रूपे बदललेली आपल्याला दिसतात. लिंग, वचन, विभक्ती यामुळे नामाच्या रूपात बदल होत असेल तर याला आपण नामांचे विकरण असे म्हणतो, बरोबर आहे. आता बघा, लिंगाची व्याख्या आपण इथे पाहणार आहोत. एखादं नाम आहे, आता लिंग आपल्याला कसे कळते बघा. एखादं नाम आहे, नामावरूनच आपल्याला लिंगाचा बोध होतो की हे कोणत्या लिंगात आहे. परीक्षेत असा प्रश्न विचारलेला आहे, लिंग हे कशावरून ओळखले जाते. आणि खाली पर्यायामध्ये नामाच्या रूपावरून, नामाच्या वचनावरून, नामाच्या विभक्तीवरून, असे वेगवेगळे नामाच्या सामान्य रूपावरून असे पर्याय होते. पण लिंग हे नामाच्या रूपावरून, वरचे रूप कसे आहे, ये वरचे रूप कसे आहे, ते रूप पाहिल्या पाहिले आपल्याला लक्षात येते की काय लिंग आहे. त्यामुळे लिंग नामाच्या ना वचनावरून बदलतं, ना नामाच्या स्वरूपा, ना नामाच्या सामान्य रूपावरून आपल्याला ओळखता येतं, ना नामाच्या एकूण जे काही विभक्ती प्रत्यय लावतो त्यावरून ओळखता येतं. लिंग हे आपण कशावरून ओळखतो? नामाच्या रूपावरून. नामाचे रूप पाहिल्या पहिल्या लक्षात येतं की काय लिंग असलं पाहिजे. नामाच्या रूपावरून वास्तविक किंवा काल्पनिक एखादी वस्तू, एखादा प्राणी पुरुष जातीचा आहे, स्त्री जातीचा आहे, की दोन्ही पैकी कोणत्याच जातीची नाही, हे आपल्याला कळत असेल तर त्याला आपण लिंग असे म्हणतो, बरोबर. नामाच्या रूपावरून ती वस्तू काल्पनिक किंवा वास्तविक पुरुष जातीची आहे, स्त्री जातीची आहे, की दोन्ही पैकी कोणत्याच जातीची नाही, असा बोध आपल्याला होत असेल तर त्याला आपण लिंग असे म्हणतो. बघा, इथं तो पुरुष, पुरुष म्हटलं की आपल्याला कळतं पुल्लिंग आहे, ती स्त्री, स्त्री म्हटलं कळतं ती स्त्रीलिंगी आहे, आणि ते मूल, मूल म्हटलं की कळतं ते नपुंसकलिंगी आहे, बरोबर. नामाचे हे रूप पाहिल्या पाहिल्या लक्षात येतात की कोणत्या लिंगात आहे. लिंग म्हणजे लक्षण किंवा चिन्ह किंवा खून होय, बरोबर. लिंग लक्षण आहे, चिन्ह आहे, खून आहे, त्याला तुम्ही काहीही वापरू शकता. आता वास्तविक पाहता लिंगाचे आपल्याकडे तीनच प्रकार पडतात, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग, बरोबर. तर सजीवांचे लिंग हे प्रत्यक्ष असते, जे आपण सांगू शकतो, जे आपण सिद्ध करू शकतो. परंतु निर्जीवांचे लिंग हे प्रत्यक्ष असत नाही, जे आपल्याला सिद्ध करता येत नाही. एखादी निर्जीव वस्तू जर पुल्लिंगी असेल, स्त्रीलिंगी असेल, तर ती याच लिंगात का आहे हे आपल्याला सिद्ध करता येत नाही, बरोबर आहे.
म्हणजे सजीवांचे लिंग हे प्रत्यक्ष आहे जे आपण सिद्ध करू शकतो, पण निर्जीवांचे लिंग हे प्रत्यक्ष असत नाही, ते अप्रत्यक्ष असते. बरोबर. आपण सुरुवातीला हे जे तीन लिंग आपल्याकडे आहे, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग, याच्या काही व्याख्या पाहू. पुल्लिंग आपण कशाला म्हणतो? ज्या नामावरून पुरुष किंवा नरजातीचा बोध होतो त्यास आपण पुल्लिंग असे म्हणतो. बरोबर. नामाच्या रूपावरून पुरुष किंवा नरजातीचा बोध होत असेल तर त्याला पुल्लिंग म्हणा. मुलगा, शिक्षक, घोडा, कुत्रा, चिमणा, सिंह हे शब्द वाचल्याबरोबर आपल्याला कळतं की नरजातीचा बोध होतो आहे, पुरुष जातीचा बोध होतो आहे, याला आपण पुल्लिंग म्हणू. बरोबर. नामाच्या रूपावरून स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो तेव्हा त्यास आपण स्त्रीलिंग असे म्हणतो. आता मुलगी, गाय, घोडी, कुत्री, चिमणी, मुंगी हे नाम पाहिल्या पाहिल्या आपल्या लक्षात येतं की ही जी रूप आहेत ही स्त्रीलिंगात आहे. बरोबर. नामाच्या रूपावरून स्त्री किंवा नरजातीचा बोध होतो त्याला आपण स्त्रीलिंग असे म्हणतो. नपुंसक लिंग कशाला म्हणू? ज्या नामाच्या रूपावरून पुरुष किंवा स्त्री दोन्ही पैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही, ना ते पुरुष आहे ना ते स्त्री आहे, कोणत्याच जातीचा बोध होत नसेल तर त्याला आपण नपुंसक लिंग असे म्हणू. बरोबर. नामाच्या रूपावरून पुरुष किंवा नरजातीचा बोध होतो पुल्लिंग म्हणा. नामाच्या रूपावरून स्त्री किंवा नरजातीचा स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो स्त्रीलिंग म्हणा. आणि नामाच्या रूपावरून पुरुष किंवा स्त्री दोन्ही पैकी कोणत्याच जातीचा बोध होत नसेल तर त्याला आपण नपुंसक लिंग म्हणू. आता मूल आहे, पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे आपल्याला कळत नाही. घोडे आहे, वासरू, कुत्रे, फूल, कोकरू, नेमकं ते पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे याचा बोध आपल्याला होत नाही, म्हणून याला आपण नपुंसक लिंग असे म्हणतो. ही तीन मुख्य लिंग आपल्याकडे आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग. मग हे सजीवांचं लिंग आहे जे आपण ठरवू शकतो, जे आपण सिद्ध करू शकतो हे काय लिंग आहे. परंतु जे निर्जीव वस्तूंचे लिंग आपण ठरवतो सांगतो, तर मग हे कसे ठरवतो, हे कसे सिद्ध करतो आपण, है ना? आता समजा मी इथे वाक्य तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, सूर्य ढगाळ लपला. आता सूर्याला पुल्लिंगी का म्हटलेला आहे, सूर्य पुल्लिंगी का वापरलेला आहे? मग पुल्लिंगी आहे तर तो आपल्याला सिद्ध करता येतो का? येत नाही, येत नाही. तो पुल्लिंगीच का वापरला, सूर्य ढगाळ लपली असं का नाही म्हटलं, याचे उत्तर आपल्याकडे नाही. परंतु आपल्या व्याकरणकारांनी निर्जीवांचे लिंग ठरवत असताना, कारण ठरवणे तर गरजेचे होते, मग निर्जीवांचे लिंग ठरवत असताना त्यावर काल्पनिक पुरुषत्व किंवा स्त्रीत्व लादलेले आहे. काल्पनिक पुरुषत्व किंवा स्त्रीत्व लादलेले आहे. सूर्य ढगाळ लपला, मग आता काल्पनिक पुरुषत्व किंवा स्त्रीत्व लादलेलं असेल तर मग हे कसे लादलेले आहे? बरोबर. मग आता परंपरेने चालत आलेले पुरुषांचे गुणधर्म, जे काही पुरुषांचे गुणधर्म आहे, जे परंपरेने चालत आलेले आहेत, परंपरेने चालत आलेले पुरुषांचे गुणधर्म ज्या निर्जीव वस्तूत दिसतात ती पुल्लिंगी मानली. बरोबर. मग आता परंपरेने चालत आलेले पुरुषांचे गुणधर्म काय आहेत? व्हॉइस ब्रेक होतोय, कस काय रे आकाश, बघा परत चेक करा. परंपरेने चालत आलेले पुरुषांचे गुणधर्म कोणते आहेत? मोठा आकार, जोर, शक्ती, राकटपणा, दणकटपणा हे परंपरेने चालत आलेले पुरुष जातीचे गुणधर्म आहेत. बरोबर. जोर आहे, राकट आहे, दणकट आहे, शक्ती आहे, मोठा आकार आहे. मग आता हे गुणधर्म ज्या निर्जीव वस्तूत आपल्याला दिसतील, बरोबर, ओके मनोज, ओके, परंपरेने चालत आलेले पुरुषांचे गुणधर्म ज्या निर्जीव वस्तूत आपल्याला दिसतात,
मग ती निर्जीव वस्तू आपल्या व्याकरणकारांनी पुल्लिंगी मानलेली आहे. मग जी मोठी असेल, जी राकट असेल, जी दणकट असेल, ती असेल पुल्लिंगी. मग आता सूर्य ढगाळ लपला, मग आपण लाडलं काल्पनिक पुरुषत्व. सूर्य मोठा आहे, सूर्य दणकट आहे, राकट आहे, जोर आहे, शक्तिवर्धक आहे, म्हणून त्यावर आपण पुल्लिंग लादलं. सूर्य ढगाळ लपला, सागर एकदम खवळला. आता ना सागराचं लिंग आपल्याला सिद्ध करता येतं, परंतु आपण लादलं सागर मोठा आहे, दणकट आहे, राकट आहे, म्हणजे तो पुल्लिंगी आहे. वनश्री हसू लागली, वनश्रीचं लिंग आपल्याला माहित नाही, परंतु स्त्रियांचे गुणधर्म वनश्री. आता स्त्रियांचे गुणधर्म परंपरेने चालत आलेले काय आहे? लहान आकार, नाजूक, देखणेपणा, चंचलपणा, सौंदर्य. आता काही गुणधर्म काळानुसार बदलले, पण परंपरेने चालत आलेले गुणधर्म लहान आकार, नाजूकपणा, देखणेपणा, चंचलपणा, सौंदर्य, आता हे गुणधर्म ज्यात दिसतील ती स्त्रीलिंगी. मग आता वनश्री हसू लागली, मग वनश्री सुंदर आहे. आपण जातो ना पर्यटन स्थळ पाहायला, इकडे तिकडे आपण पर्यटन स्थळ पाहायला जातो, कारण आपल्याला ते पाहून मनाला आल्हाद वाटतो, सौंदर्य आहे त्यामध्ये. मग स्त्रियांचे गुणधर्म म्हणून वनश्री हसू लागली हे आपण स्त्रीलिंगी मानले. झरे नृत्य करतात, मग ते झरे ना त्यात पुल्लिंगी गुणधर्म आहे, ना त्यात स्त्रीलिंगी गुणधर्म आहे, कोणताच नाही, म्हणून आपण ते नपुंसकलिंगी मानलेलं आहे. बरोबर. निर्जीवांचे लिंग हे अप्रत्यक्ष असते, ते आपण प्रत्यक्ष ठरवू शकत नाही. काल्पनिक पुरुषत्व किंवा स्त्रीत्व त्यावर लादून आपण त्यांचे लिंग ठरवत असतो. माता पुरुषांचे परंपरेने चालत आलेले गुणधर्म ज्या निर्जीव वस्तूत दिसतात ती पुल्लिंगी. मोठा आकार, जोर, शक्ती, राकट, दणकट ज्यात दिसेल ती पुल्लिंगी. परंपरेने चालत आलेले स्त्रियांचे गुणधर्म लहान आकार, चंचलपणा, देखणेपणा, नाजूक, सौंदर्य ज्यात दिसेल ती स्त्रीलिंगी. आणि दोन्ही गुणधर्म ज्यात दिसणार नाही ते नपुंसकलिंगी. असे आपण हे निर्जीवांचे लिंग ठरवले. सागर, सूर्य, मृत्यू, चंद्र, दिवा, फळा. मोठा आहे, राकट, दणकट हे सगळे शब्द, म्हणून त्याला पुल्लिंगी मानले. वनश्री, वीज, फळी, श्रीमंती, चांदणी, पृथ्वी. नाजूक आहे, सुंदर आहे, लहान आहे, म्हणून त्याला आपण स्त्रीलिंग मानलं. आणि घर, ताट, कपाट, दार, दुकान हे ना पुल्लिंग ना स्त्रीलिंग, कोणत्याच गुणधर्माचा बोध होत नाही, म्हणून त्याला आपण नपुंसकलिंग मानलं. बरोबर. असे विधान परीक्षेत 100% येते. सजीवांचे लिंग हे प्रत्यक्ष असते, तर निर्जीवांचे लिंग हे अप्रत्यक्ष असते. सजीवांचे लिंग आपण ठरवू शकतो, निर्जीवांचे लिंग आपल्याला ठरवता येत नाही. त्यावर आपण काल्पनिक पुरुषत्व किंवा स्त्रीत्व लादून ते आपण ठरवत असतो. ओके, बघा. आता हे निर्जीव वस्तूंचे लिंग आपण इथे तक्ता म्हणजे चार शब्द लिहिलेले आहे. वारा. आता वारा पुल्लिंग म्हटलंय कारण ते सजीव नाही, निर्जीव आहे. परंतु वारा मोठा आहे, दणकट आहे, राकट आहे, बरोबर. म्हणून वारा झुळूक आहे, ती झुळूक हळू येते, मनाला आल्हाद वाटतो, है ना. आता समजा उन्हाळा ऋतू सुरू आहे आणि उन्हाळा ऋतूत आपल्याला खूप गरम होत आहे आणि हळूच वाऱ्याची झुळूक आली, बरं वाटतं, मनाला आल्हाद वाटतो, स्त्रियांचे गुणधर्म. मग तो वारा दणकट, राकट, झुळूक, नाजूक, म्हणून स्त्रीलिंगी. तो वृक्ष मोठा आहे, राकट आहे, दणकट आहे, म्हणून पुल्लिंगी. आणि ती वेली ही नाजूक आहे, म्हणून तिला आपण स्त्रीलिंगी मानलं. लोटा म्हणजे असा तो मोठा असतो ना, तांब्या एक प्रकारचा, तर तो मोठा असतो म्हणून तो लोटा. आणि लोटी जे आपण देवासमोर ठेवतो ना, तर देवासमोर जे लहान तांब्या ठेवतो त्याला आपण लोटी म्हणतो. समुद्र मोठा आहे, राकट आहे, दणकट आहे, म्हणून पुल्लिंग आहे. आणि नदी तुलनेने लहान आहे, नाजूक आहे, म्हणून ती स्त्रीलिंगी आहे. बरोबर. हे काल्पनिक लादले आपण, ना हे आपल्याला ठरवता येतं ते कोणत्या लिंगात आहे. पण आता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की लिंग विचार हा अत्यंत विस्कळीत टॉपिक आहे, रूढीने जसे ठरवले तसे.
ओके बघा आता हे काही एक दोन शब्द अपवाद आहेत. ओढा आणि नदी, दोरा आणि दोरी. वास्तविक पाहता ओढा लहान असतो आणि दोरी मोठी असते, पण तरी आपण ओढा हा कसा मानतो? पुल्लिंगी. आणि दोरी कशी मानतो? स्त्रीलिंगी. ओढा सॉरी नदी मानतो स्त्रीलिंगी. दोरा तुलनेने नाजूक आहे, दोरी मोठी आहे, तरी आपण दोरा पुल्लिंगी आणि दोरी स्त्रीलिंगी मानतो. हे एक दोन शब्द अपवाद सोडले तर जे निर्जीवांचं लिंग आहे, ज्या पद्धतीने आपण ठरवत असतो, ते अगदी सगळ्या शब्दांना लागू पडणारे आहे. निर्जीव वस्तूवर काल्पनिक पुरुषत्व किंवा स्त्रीत्व लादून आपण ते ठरवत असतो आणि ते खरं आहे. फक्त हे एक दोन शब्द अपवाद सोडले तर बरोबर. बघा मराठी भाषेत एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात हे विधान भरपूर वेळा विचारलेलं आहे. आता मराठीत एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात तर अर्थ एकच, फक्त नामाचे स्वरूप बदलले की त्याचे लिंग आपण बदलताना पाहत असतो. आता तो देह, ती काया, ते शरीर. आता देहच आहे तर देहच, परंतु देह हे आपण रूप घेतल्यामुळे काय झालं? तो देह. काया रूप घेतल्यामुळे काय झालं? ती काया. आणि शरीर रूप घेतल्यामुळे काय झाले? ते शरीर. आहे अर्थ एकच, आहे शरीरच, परंतु नामाचे रूप बदलले की अर्थ, नामाचे रूप बदलले की लिंग बदलले. याचा अर्थ मराठी भाषेत एकाच अर्थाचे शब्द वेगवेगळ्या लिंगात आढळतात. तो रुमाल, ती पगडी, ते पागोटे. आहे तर ते रुमालच, एवढंच की काही मोठा असेल काही लहान असेल एवढंच. आहे रूप रुमालाचेच, परंतु रुमाल, पगडी, पागोटे असे आपण त्याचे स्वरूप बदलले की लिंग बदललेले आहे. तो ग्रंथ, ती पोथी, ते पुस्तक. आहे पुस्तकच, परंतु ग्रंथ घेतल्यामुळे पुल्लिंग झालं, पोथी घेतल्यामुळे स्त्रीलिंग झालं आणि पुस्तक घेतल्यामुळे नपुंसकलिंगी झाले. तो वाडा, ती इमारत, ते घर. आहे ते इमारतच, परंतु वाडा घेतल्यामुळे तो झाला, इमारत घेतल्यामुळे ती झाला आणि घर घेतल्यामुळे ते झाले. बरोबर, अर्थ एकच, फक्त वरचे स्वरूप बदलले आणि लिंग बदलताना आपल्याला दिसते. मराठीत एकाच अर्थाचे शब्द वेगवेगळ्या लिंगात आढळतात. बरोबर, बघा आता आपल्यालाही माहिती आहे की संस्कृत मधून आपल्याकडे जे काही शब्द आले तर ह्या सगळ्या शब्दांचे लिंग आपण जवळपास तसेच घेतलेले आहेत. जे संस्कृत मध्ये ते आपल्याकडे आहे, परंतु काही शब्द आपल्याकडे असेही आहेत ज्यांचे लिंग हे आपण बदललेले आहे, जे तुम्हाला इथे दिसत आहे. आता रास आहे, आपण ती रास म्हणतो स्त्रीलिंग, पण संस्कृत मध्ये रास हा शब्द पुल्लिंगी मानला जातो. शपथ आहे, ती शपथ असं आपण वापरतो. बरोबर, ती शपथ मराठीमध्ये, आणि संस्कृत मध्ये तो काय वापरला जातो? तो शपथ. बरोबर, खड्ग आहे, खड्ग आपण वापरतो कोणत्या भाषेमध्ये? ते खड्ग. कोणतं? नपुंसकलिंग. तलवार, खड्ग म्हणजे तलवार, ते खड्ग नपुंसकलिंग, परंतु याचेच संस्कृत मध्ये पुल्लिंग वापरलं जातं, तो खड्ग. बरोबर आहे, अश्रू आपल्याकडे वापरला जातो, तो अश्रू, परंतु संस्कृत मध्ये त्याचे लिंग काय वापरले जाईल? नपुंसकलिंग. स्वप्न आपण वापरतो, ते स्वप्न संस्कृत मध्ये पुल्लिंग. जन्म, तो जन्म मराठीमध्ये, संस्कृत मध्ये नपुंसकलिंग. वस्तू आपल्याकडे स्त्रीलिंग, ती वस्तू, आणि मराठी संस्कृत मध्ये नपुंसकलिंग. विघ्न आपल्याकडे नपुंसकलिंग पण संस्कृत मध्ये पुल्लिंग. वपू आपल्याकडे स्त्रीलिंग, ती वपू, पण संस्कृत मध्ये नपुंसकलिंग. बरोबर, रोम, तो रोम म्हणजे केस, आपल्याकडे पुल्लिंग
आणि संस्कृत मध्ये नपुंसकलिंग। याचा अर्थ काय की संस्कृत भाषेतून घेतलेल्या काही शब्दांचे लिंग मराठी भाषेत बदललेले दिसते, आपण ते बदललेले आहे, बरोबर आहे। तर हे शब्द म्हणजे एखादे विधान परीक्षेत आले तर तुम्हाला अडचण नको की संस्कृत भाषेतून मराठीत आलेले शब्द यांचे लिंग आपण बदललेले आहे, बरोबर। आता बघा, आपण पुल्लिंगी शब्दांच्या पाठीमागे तो लावतो, स्त्रीलिंगी शब्दाच्या पाठीमागे ती लावतो, का लावतो माहित नाही। पुल्लिंगी शब्दाच्या पाठीमागच तो का लावायचा, ती का नाही लावायचं, स्त्रीलिंगी शब्दाच्या पाठीमागच ती का लावायचं, तो का नाही लावायचं, याचं उत्तर आपल्याकडे नाही। याचे उत्तर रूढीमध्ये आहे, याचे उत्तर आपल्याकडे नाही। परंतु असे आपण ठरवत असतो की पुल्लिंगी शब्दाच्या पाठीमागे तो लावा, स्त्रीलिंगी शब्दाच्या पाठीमागे ती लावा, नपुंसकलिंगी शब्दाच्या पाठीमागे ते लावा आणि त्यावरून लिंग ठरवा, बरोबर। मग आपण ते तसंच ठरवतो आजही, आजही आपण ते वेगळं मानत नाही। पुल्लिंगी शब्दाच्या पाठीमागे तो, स्त्रीलिंगी शब्दाच्या पाठीमागे ती आणि नपुंसक लिंगी शब्दाच्या पाठीमागे ते लावून आपण त्यांचे लिंग ठरवत असतो, बरोबर आहे। बघा, आता आपण काही नियमांच्या आधारे अभ्यास करू की आपल्याकडे शब्दांची रूप कशी बदलतात, पुल्लिंगी काय आहे, स्त्रीलिंगी काय आहे आणि त्यानुसार आपण काय बदल करणं अपेक्षित आहे, ओके। तर ही रूप आता आपण पाहूया। बघा, मुलगा स्त्रीलिंग मुलगी होईल, नपुंसकलिंग मुले तुम्हाला माहितीच आहे। घोडा घोडी घोडे, पोरगा पोरगी पोरगे, कुत्रा कुत्री कुत्रे, कोल्हा कोल्ही कोल्हे, अशी रूप आपण त्याची तयार करत असतो। म्हणजे आपण केलंय काय, ही सगळी आकारांत नाम आहेत। आकारांत नाम म्हणजे कसली नामे, ज्या नामांचा शेवट आ स्वराने झालेला आहे, ज्या स्वराने ते शेवट झाला ते कारांत। अ ने शेवट झाला आकारांत, इ ने शेवट झाला इकारांत, उ ने शेवट झाला उकारांत, ए ने शेवट झाला एकारांत। आता मुलगा घोडा डा आहे, गा आहे म्हणजे आ स्वर आहे, आ स्वर आहे म्हणजे आकारांत आहे। आणि प्राण्यांची नाम आहे, बरोबर, ही नाम कशी आहेत, प्राण्यांची आहे। मुलगा घोडा पोरगा कुत्रा कोल्हा प्राण्यांची नाव आहेत, यांची स्त्रीलिंगी रूपे। मुलगाचं मुलगी झाला, गी झाला म्हणजे कोणता स्वर आहे, ई कारांत आहे। मुले झालं किंवा मुलगे, दोन्ही रूपे तुम्ही वापरू शकता। हे झालेलं आहे म्हणजे ए झालेलं आहे, म्हणजे ए कारांत आहे। यावरून आपण स्वतः नियम तयार करू शकतो की अकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामांची स्त्रीलिंगी रूपे ई कारांत होतात, तर नपुंसकलिंगी रूपे ए कारांत होतात, पण प्राणीवाचक नामे, बरोबर। कोणती नामं घ्यायची तुम्हाला, प्राणीवाचक नामे। आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप इकारांत होते, तर नपुंसकलिंगी रूप एकारांत होते, राईट। हे स्वतः नियम तयार करायचे म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही। बघा, काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास इन प्रत्यय लागून स्त्रीलिंगी रूपे आपण तयार करतो, है ना, प्राणीवाचकच पाहिजे। आता तेली आहे, तेली ना आपण काही यासाठी घेतलेला आहे, कारण तेली इकारांत आहे, कुंभार अकारांत आहे, म्हणजे अकारांत इकारांत दोन्ही वापरलेत, म्हणून आपण आता फक्त अकारांत इकारांत असं न घेता आपण म्हटलंय काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास इन प्रत्यय लावून त्यांची स्त्रीलिंगी रूपे आपण तयार करत असतो, बरोबर। ही स्त्रीलिंगी रूपे आपण तयार केली, काय केली, तेली तेलीन, कुंभार कुंभारीन, सुतार सुतारीन, वडार वडारीन,
लोहार लोहारीन, भिकारी भिकारीन, धनी धनीन, धोबी धोबीन, कोळी कोळीन, सिंहा सिंहवीन, खूप वेळा विचारलेला शब्द आहे. मालक मालकीन, सोनार सोनारीन, भट भटीन, शेजारी शेजारीन, गुरव गुरवीन, कासार कासारीन, माळी माळीन, पाटील पाटलीन, मास्तर मास्तरीन, रामोशी रामोशीन, डॉक्टर डॉक्टरीन, वकील वकिलीन, माकड माकडीन, आणि गवळी च काय होईल, गवळीन. हा बरोबर आहे. म्हणजे काही प्राणीवाचक पुल्लिंगी नाम अशी आहेत की ज्यांना आपण इन प्रत्यय लावून आपण ते तयार करू शकतो. परंतु हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील. त्याचं कारण असं आहे, काही पुल्लिंगी शब्दाला आपण जसं इन लावतो तसे काही चिरूपे आपण इकारांत पण करतो. हा नियम पहा. काही अकारांत प्राणीवाचक पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे इकारांत होतात, है ना. मग आता हे बघा, हंस आता हंसीन का नाही करायचं, याचं उत्तर आपल्याकडे नाही. वानरचं वानरीन का नाही करायचं, कारण माकडचं तर माकडीन केलं. आता माकडचं माकडीन केलं तर वानरीन का नाही करायचं, याचं उत्तरच नाही आपल्याकडे. मग आता आपल्याला हे शब्द लक्षातच ठेवावा लागेल. रूढीचा प्रभाव. आपल्या पूर्वजांनी माकडला माकडीन म्हटलं तर वानरला वानरीन न म्हणता वानरी म्हटलं. का म्हटलं त्यांनाच माहीत, है ना. पण त्यांनी जे वापरलं तेच आपण पुढे चालू ठेवलेले आहे, तेच आपण आताही वापरतो आहोत. रूढीचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणावर आहे. बरोबर. काही अकारांत प्राणीवाचक पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे इकारांत होतात, आणि ही रूपे वारंवार परीक्षेत विचारलेली आहे खूप वेळा. माझं तर स्पष्ट म्हणणे हे तुम्ही म्हणजे लक्षातच ठेवा, पाठ ठेवा. हंस हंसी, वानर वानरी, गोप गोपी, राजहंस राजहंसी, मृग मृगी, मृग म्हणजे हरिण, नट नटी, हरिण हरिणी, दास दासी, तरुण तरुणी, नर नारी, गाढव गाढवी, मगर मगरी. आता गाढवचं गाढवी नाही करायचं, गाढवीच मगर मगरीच. बरोबर. म्हणजे ही काही नाम आहे खूप वेळा परीक्षेत ही आलेली आहे. हंस हंसी, दास दासी, गोप गोपी, वानर वानरी, नट नटी, दास दासी, है ना, खूप वेळा परीक्षेत ही आलेली आहेत. बेडूक बेडकी, बेडकिन बिडकिन करायचं नाही, राईट. म्हणजे काही अकारांत, म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की नेमकी कोणत्या शब्दाला इन लावायचे आणि कोणत्या शब्दाचे इकारांत करायचे हे तुम्हाला वाचूनच ते लक्षात ठेवावं लागेल. नियम जरी सोपे असले तरी शब्द तुम्हाला कळणे गरजेचे आहे. बरोबर. बघा, काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास इन प्रत्यय लावून आपण त्याची स्त्रीलिंगी रूपे बनवली, परंतु काही अकारांत पुल्लिंगी शब्दांची स्त्रीलिंगी रूपे इकारांत केलेली आहे. बरोबर. हा कळतंय, काही अडचण नाही पर्यंत. बघा हा चौथा नियम. काही अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप आकारांत होते, है ना. हे तर हा पण त्यातच पण वेगळा नियम आहे. काय आहे बघा, आपण काहीला इन लावले, काहीच इकारांत केलं, काहीचे आता आकारांत करायचे. इथे सगळेच येणार, प्राणीवाचक आणि इतर पण. केवळ प्राणीवाचकच येईल असे नाही. पुल्लिंग स्त्रीलिंग नायक नायिका, देव देविका, चंद्र चंद्रिका, बालक बालिका, मार्गदर्शक मार्गदर्शिका, पत्रक पत्रिका, गायक गायिका, शिक्षक शिक्षिका, दर्शक दर्शिका, रसिक रसिका, लेखक लेखिका, महोदय महोदया.
हाँ तुम्हाला ज्या शंका असेल नंतर विचारा मला, थोडं थांबा मी शेवटी घेणारच आहे. बघा इथे काय केलेलं आहे आपण, काही अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप आकारांत होते, मात्र नेमकी कोणत्या नामाची आकारांत करायची हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. बघा आपण बऱ्याच वेळा सर्वसामान्यपणे महोदयच वापरतो, महोदय. बाकी पुढे आपण स्त्री असेल तर महोदया वापरत नाही, स्त्री असेल तरी महोदया वापरत नाही, पण आता ते वापरणं गरजेचं आहे. आपण ते तसंच लिहायला पाहिजे, उलट आपण चूक लिहितो. आपण लिहायला पाहिजे महोदय, महोदया, बरोबर. म्हणजे काही अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप आकारांत होते. झाले बघा, हा आहे पाचवा नियम. काही आकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक शब्दांचे स्त्रीलिंगी रूप ईकारांत होते. आता हे पदार्थवाचक आहे, वस्तुवाचक आहेत, आकारांत आहेत, ज्याचा शेवट आने झालेला आहे. लोटा, टा आहे म्हणजे आस्वर आहे, नळा आहे आस्वर आहे. आता इथे बघा हे शब्द तुम्हाला लक्षात येईल की व्यवहारापेक्षा वेगळे चालतात. असं तर आपण वापरत नाही, पण असं असतं. आणि जे आपण वापरत नाही आणि जे लिंगामध्ये आहे प्रमाण व्याकरणामध्ये, हे परीक्षेत वारंवार विचारलेले आहे, त्यामुळे अशा गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणे पण गरजेचे आहे. बरोबर, आपण देऊया. आता लोटा लोटी हे तुम्हाला माहिती, नळा नळी. आता आपण नळीच म्हणतो, नळा काही म्हणत नाही व्यवहारामध्ये, है ना. तुम्ही असो, मी असो, कोणी असो, नळा म्हणत नाही, नळी. बरोबर, मग आता नळा नळी, नळा म्हणजे तो मोठा पाईप, नळी म्हणजे तो लहान पाईप, है ना. पण आपण पाईप तर म्हणतो, नाही तर नळी तर म्हणतो. नळा म्हणण्याची पद्धत नाही, पण नळा हा शब्द वापरला जातो, म्हणजे वापरायचा असतो. फळाफळी, खडाखडी, गाडा गाडी, गोटा गोटी, भाकरा भाकरी. बघा हाही नाही वापरत आपण. आपण जनरली काय वापरतो, भाकरी. मग फार तर फार मोठी भाकरी, लहान भाकरी, बस. भाकरा शब्द आपण वापरलेला नाही, पण आपण 100% वापरू शकतो. बरोबर आहे. आता हे पाठच ठेवा, भाकरा भाकरी. भले तुम्ही व्यवहारात म्हणू नका, पण वाचा तरी, म्हणजे किमान परीक्षेच्या दृष्टीने तरी हा शब्द महत्वाचा आहे. लक्षात ठेवा की भाकरी शब्दाचे पुल्लिंगी रूप भाकरा होते. बरोबर. दांडा दांडी हा पण, की दांडा दांडी हा तर तुम्ही वापरता. गोळा गोळी, वेळावेळी. आता आरसा आरशी कितीतरी वेळा आयोगाने विचारलेला आहे, आरसा आरशी. मग आता जनरली आपण काय वापरतो, आरसा. हा फार तर फार आपण मोठा आरसा, लहान आरसा एवढंच म्हणू, पण आरशी काही म्हणत नाही. तसं आपण आरशी म्हणजे लहान आरसा, आरशी म्हणजे चष्मा. पण आता आपण चष्म्याच्या दुकानात जाऊन आरशी दाखवा असं म्हणत नाही. बरोबर, आपण चष्मात दाखवा म्हणतो. आपण लहान आरसा द्या, मोठा आरसा द्या, छोटा आरसा द्या एवढंच वापरतो. बरोबर, पण आरशी काही वापरत नाही. पण जरी आपण व्यवहारात वापरत नसलो तरी हा परीक्षेत आलेला आहे आणि वारंवार विचारलेला आहे, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घेणे गरजेचे आहे की आरसा शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आरशी होते. पळापळी, पळी म्हणजे लहान पळी, जे आपण घरी वापरतो, पळा तो लग्नात वगैरे वापरला जातो. खळगा खळगी, खळगी म्हणजे असा लहान खड्डा आणि खळगा म्हणजे मोठा. पोळा पोळी, पोळी सरासरी आपण पोळीच वापरतो, पोळा वापरत नाही, पण पोळा सुद्धा प्रमाण आहे. वडावडी, बरोबर, मोठा असेल वडा, लहान असेल वडी. बरोबर, म्हणजे अकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक शब्दांची स्त्रीलिंगी रूपे ही कारांत आपण तयार करू शकतो, जी आपण केलेली आहेत, राईट. हा म्हणजे हे लक्षात ठेवा, कारण होतं काय, व्यवहारात आपण वापरत नाही, मग आपल्याला असं वाटतं की
हे तर आपण वापरत नाही तर मी हे असू शकत नाही असं वाटतं, पण ते व्याकरणिक दृष्ट्या ते करेक्ट असत. आता पाहू आपण संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे इकारांत होतात किंवा ई प्रत्यय लागून तयार होतात. जे संस्कृत मधून आपल्याकडे मराठीत नाम आली यांची स्त्रीलिंगी रूपे आपण ई प्रत्यय लावून तयार केलेले आहेत, बरोबर. राजा राज्ञी, भगवान भगवती, युवा युवती, विद्वान विदुषी ना. आता विद्वान विदुषी या शब्दाचे तर पारायण झाले. कितीतरी वेळा हा शब्द परीक्षेत विचारलेला आहे. विद्वान विदुषी, संगीतकार संगीतकर्ती, सॉरी संगीतकर्ता संगीतकर्ती, हे संगीतकर्ता इकडे गेलेला आहे. गृहस्थ गृहिणी, युवराज युवराज्ञी, जन्मदाता जन्मदात्री, नर्तक नर्तकी नर्तिका, कवी कवयित्री कवी कवयित्री सुद्धा विचारलेला आहे परीक्षेत. जनक जननी विधाता विधात्री सगळे शब्द पाहून ठेवा. हे विचारले म्हणून हेच केले पाहिजे असे नाही, सगळे शब्द करणे गरजेचे आहे, बरोबर. म्हणजे संस्कृत मधून मराठीत आलेल्या काही शब्दांचे लिंग हे आपण इकारांत पद्धतीने तयार करत असतो. आता विद्वान विदुषी, आता भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं विदूषक विदुषी, पण असं नाही. विद्वान म्हणजे हुशार पुरुष आणि विदुषी म्हणजे हुशार स्त्री, या अर्थाने आपण ते वापरत असतो, बरोबर. काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने तयार होतात. आता ही झाली कशी शब्द की आपण काहींच इकारांत करतो, काहीला इन लावतो या पद्धतीने, पण मराठी भाषेत अशी काही शब्द आहेत ज्यांची स्त्रीलिंगी रूपे आपण स्वतंत्र पद्धतीने तयार करतो, अगदी स्वतंत्र, बरोबर. आता बापच बापी न करता आपण आई करतो. मुलगा सून, मोर लांडोर, बोकड शेळी. मोर लांडोर खूप वेळा विचारलेला आहे, बोकड शेळी पण विचारलेला आहे. राजा राणी, बोका भाटी, हे पण कितीतरी वेळा याचे पारायण झाले बघा. उंट सांडणी हा पण. सासरा सासू चिरंजीव, पुत्र कन्या, नवरा बायको, धीर जाऊ, रेडा हेला महिषा एकच, त्याच स्त्रीलिंगी रूप महेश. पिता माता, विधूर विधवा, व्याही विही व्याहीन किंवा विहीन, येडका मेंढा मेंढी, पोपट मैना, नातू नात, राघू मैना, बैल गाय, बंधू भगिनी, बुवा बाई, वर वधू भाऊ बहीण, नर मादी, खोंड कालवड है ना. खोंड म्हणजे आपलं बाळ रूपातले बैलाची जात आणि कालवड बाळ रूपातली गायीची जात. पुरुष स्त्री साधू साध्वी वाग्या मुरळी राजपुत्र राजकन्या शुक सारिका वडील मातोश्री. शुक म्हणजे पोपट, सारिका म्हणजे मैना, बरोबर. म्हणजे ही रूप जी आहेत आपण शब्दच बदललेला आहे. आता त्याचा आपण आता साधूचं साधी विधी किंवा पुरुषचं पुरुषी असं न करता त्यांची रूपच बदललेली आहेत. म्हणजे अकारांत अकारांत इकारांत असं न होता मराठी भाषेत काही नामांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र पद्धतीने तयार केली जातात, बरोबर. रेडा म्हणा, हेला म्हणा, महिषा म्हणा, स्त्रीलिंगी रूप एकच महेश. मोर लांडो, बोकड शेळी, उंट सांडणी, बोका भाटी, हे भरपूर वेळा. खोंड कालवड कितीतरी वेळा परीक्षेत आलेले शब्द. हे बघा, मराठीतील काही शब्द वेगवेगळ्या लिंगात आढळतात ना. जे तुम्ही मला सुरुवातीला विचारत होते ना बाग, आता इथं तुमची ती संकल्पना क्लिअर होईल. मराठीतील काही शब्द वेगवेगळ्या लिंगात आढळतात. शब्द एकच, शब्द एकच,
लिंग वेगवेगळे। आता बघा अस्वल, आता ती अस्वल आणि ते अस्वल आपण दोन्ही लिंगात वापरू शकतो, म्हणजे अस्वल स्त्रीलिंगी पण वापरू शकता आणि नपुंसक लिंगी पण, तो फक्त पुल्लिंगी नाही। बाग शब्दाचे लिंग दोन, पुल्लिंग स्त्रीलिंग, तो बाग ती बाग। तुम्हाला परीक्षेत दोनच लिंग लिहिणं गरजेचं आहे, पाठच करा, हे पाठच करा। बाग शब्दाचे लिंग पुढील पैकी कोणते, खाली दिले जाईल पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसक लिंग, यापैकी नाही, मग खाली दिलं जाईल पर्यायी उत्तर, एक व दोन बरोबर, दोन व तीन बरोबर, तर तुम्हाला दोन्ही बरोबर लिहावे लागतील, ते पुल्लिंगी पण आहे आणि स्त्रीलिंगी पण आहे। तो मजा ती मजा, दोन्ही लिंगात पुल्लिंग स्त्रीलिंग, तो ढेकर ती ढेकर, दोन्ही लिंगात पुल्लिंग स्त्रीलिंग, तो विना ती विना, दोन्ही लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग, तो वेळ ती वेळ, वेळ शब्द आलेला आहे परीक्षे, बाग पण आलेला आहे, तो वेळ ती वेळ, बरोबर पुल्लिंग स्त्रीलिंग, तो हरिण ते हरिण, हरिण शब्दाचे लिंग दोन, आपण तो हरिण म्हणू शकतो, आपण ते हरिण म्हणू शकतो, काही अडचण नाही। तो तंबाखू ती तंबाखू, तंबाखू शब्दाचे लिंग सुद्धा दोन, पुल्लिंग स्त्रीलिंग, तुम्ही तो तंबाखू म्हणा ती तंबाखू म्हणा। तो व्याधी ती व्याधी, तो आजार ती आजार म्हणजे व्याधी। तो पोर ती पोर, ते पोर, पोर तिन्ही लिंगात। तो संधी ती संधी, संधी शब्द सुद्धा आपण दोन लिंगात वापरू शकतो, तो आणि ती। तो मूल ती मूल, ते मूल, मूल शब्द तीन लिंगात, बरोबर। हे मात्र तुम्हाला पाठच ठेवावे लागेल, कारण याला पर्यायच नाही। कोणते असे शब्द आहेत जे आपण दोन दोन लिंगात वापरू शकतो? बाग विचारलेला आहे, वेळ विचारलेला आहे, आतापर्यंत तरी पोर मूल पण विचारतात, है ना, त्यांनी काय विचारतील पुढे आणखीन आपल्याला माहित नाही, त्यामुळे आपण सर्वच करून ठेवणं गरजेचं आहे। बघा आपण पुढचा नियम घेऊ, परभाषेतून मराठीत आलेल्या शब्दांचे लिंग त्यांच्या मराठी अर्थावरून ठरविले जाते, बरोबर आहे। आता परभाषेतून हे जे मराठीत आपल्याकडे शब्द आले, ट्रंक आलं, ट्रंक म्हणजे पेटी, मग त्याचा मराठी अर्थ काय, पेटी, मग पेटीचं लिंग काय, स्त्रीलिंग, म्हणून ती ट्रंक ती पेटी, म्हणून ट्रंकचं लिंग सुद्धा स्त्रीलिंग मानलं। ते त्या भाषेत काही असो, इंग्रजी भाषेत ते काही असो, इंग्रजी भाषेतील लिंगाहून आपल्याला इथे घेणं देणं नाही। आपण इथे लिंग ठरवत असताना कसे ठरवणार, मराठी अर्थावरून। आता बूट आहे, बूट म्हणजे काय आहे, जोडा, जोडा शब्दाचे लिंग काय, पुल्लिंग, म्हणून बूट ही पुल्लिंग, तो बूट। बुक आहे, बुक म्हणजे पुस्तक, पुस्तक शब्दाचे लिंग काय, नपुंसकलिंग, बरोबर, म्हणून बुकचं लिंग सुद्धा नपुंसकलिंग। पेन्सिल लेखनी, मग ती लेखनी म्हणून ती पेन्सिल, बरोबर। कंपनी मंडळी, ती मंडळी म्हणून ती कंपनी। क्लास वर्ग, तो वर्ग म्हणून तो क्लास। बॅट ती फळी म्हणून ती बॅट। बॉल म्हणजे चेंडू, तो चेंडू म्हणून तो बॉल। ऑफिस ते ऑफिस, ते कार्यालय। फॅन म्हणजे पंखा, तो पंखा म्हणून तो फॅन। ग्लास म्हणजे पेला, तो पेला म्हणून तो ग्लास, बरोबर। मराठी भाषेमध्ये परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग हे त्यांच्या मराठी अर्थावरून आपण ठरवत असतो। मग मराठी अर्थ काय घ्या आणि ठरवा, ते इंग्रजी भाषेत त्यांचं लिंग काहीही असो, आपल्याला त्यावरून घेणे देणे नाही। आता हा नियम दहावा आहे, सामासिक शब्दांचे लिंग त्याच्या शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून ठरविले जाते। खरंय की समास म्हटलं की दोन पदांचे एकत्रीकरण आहे, दोन पदे एकत्र येतात, मग दोन पदे एकत्र येतात तर हे 100% असू शकतं, दोन्ही एकाच लिंगात असू शकतात किंवा दोन्ही वेगवेगळ्या लिंगात असू शकतात। मग असं असेल तर आपण यांचं लिंग ठरवायचे कसे, मग याचे लिंग आपण शेवटच्या शब्दावरून ठरवायचे। साखर भात, आता वास्तविक पाहता ती साखर आणि तो भात,
दोन्हीचे लिंग वेगवेगळे आहे, मग तो भात पुल्लिंग म्हणून तो साखर भात म्हणून पूर्ण सामासिक शब्दाचे लिंग हे आपण पुल्लिंगच मानतो। मीठ भाकरी ते मीठ ती भाकरी, आता भाकरी शब्दाचे लिंग स्त्रीलिंग म्हणून पूर्ण मीठ भाकरी शब्दाचे लिंग सुद्धा स्त्रीलिंग, बरोबर। गाय रान ती गाय ते रान, माता ते रान नपुंसकलिंगी आहे म्हणून पूर्ण सामासिक शब्दाचे लिंग नपुंसकलिंग। घरदार ते घर ते दार म्हणून आता दारचंही नपुंसकलिंग म्हणून नपुंसकलिंग। चहा पाणी तो चहा ते पाणी, मग पाणी नपुंसकलिंगी म्हणून तो चहा पाणी न म्हणता ते चहा पाणी, बरोबर। मृगनयना ती नयना म्हणून स्त्रीलिंग। भाजीपाला तो पाला म्हणून पुल्लिंग, भाऊ बहीण ती बहीण म्हणून स्त्रीलिंग। देवघर नपुंसकलिंग, पान सुपारी स्त्रीलिंग। कोणताही सामासिक शब्द येऊ दे, हे फार शब्द तुम्हाला वाचायची सुद्धा गरज नाही। कोणताही सामासिक शब्द आला तरी हरकत नाही, त्याचा शेवटचा शब्द पहा, शेवटच्या शब्दाचे लिंग पहा आणि हे लिंग त्या पूर्ण सामासिक शब्दाचे ठरवून टाका। सामासिक शब्दाचे लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरविले जाते। मी इथे मी बरेच शब्द दिलेले आहे, आई बाप पुल्लिंग, देव पूजा स्त्रीलिंग कारण तो देव आणि ती पूजा, ती पूजा म्हणून स्त्रीलिंग। नात सून स्त्रीलिंग, धंदा व्यवसाय तो व्यवसाय म्हणून पुल्लिंग, बाजार हाट तो हाट म्हणून पुल्लिंग, लंगोटी मित्र तो मित्र म्हणून पुल्लिंग, हवा पाणी ते पाणी म्हणून नपुंसकलिंग। देव पूजा स्त्रीलिंग, मीठ मसाला पुल्लिंग, स्त्री पुरुष पुल्लिंग, पुरणपोळी स्त्रीलिंग, विटी दांडू पुल्लिंग आणि चुलत सासरा पुल्लिंग, घरधनी पुल्लिंग, राईट। पाठच ठेवा की सामासिक शब्दाचे लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरविले जाते। बाई माणूस हा सामासिक शब्द नाहीये, बाई माणूस ही सामासिक शब्द नाही, अपवाद नाही तो। माणूस म्हणजे माणसाची जात, माणूस म्हणजे पुरुष नव्हे, माणूस म्हणजे माणसाची जात। मग माणसाच्या जाती दोन जाती, पुरुष माणूस स्त्री माणूस, बरोबर, त्याला आपण बाई माणूस म्हणू। माणसा माणूस म्हणजे पुल्लिंगी नव्हे, ते माणूस हा नपुंसकलिंगी शब्द आहे। माणूस ते माणूस हा नपुंसकलिंगी शब्द आहे। माणूस ही माणसाची जात आहे, मग माणसाच्या जातीमध्ये दोन जाती आहे, पुरुष माणूस आणि स्त्री माणूस किंवा बाई माणूस। मग माणसाच्या जातीतली ती बाई माणूस, माणसाच्या जातीत काय ती, म्हणून ती बाई माणूस तो सामासिक शब्द नाही। येते का लक्षात? बघा आता मराठी भाषेमध्ये काही शब्द पुल्लिंगी स्त्रीलिंगी दोन्ही आहेत, ती केवळ पुल्लिंगीच वापरलं जातं। काही शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असून केवळ स्त्रीलिंगीच वापरलं जातं, हा ती बाई माणूस, अपवाद नपुंसक लिंग नाही, ती बाई माणूस कारण तो सामासिक शब्द नाही, माणसातली बाईची जात अशा अर्थाने आलेला आहे ते। बघा तो मासा तो गरुड तो साप तो टोळ सुरवण डा सरडा, आता या शब्दांना स्त्रीलिंगी रूप नाही असं नाही आहे, परंतु त्यांची स्त्रीलिंगी रूपे वापरण्याची पद्धत आपल्याकडे नाही, ते केवळ आपण कसे वापरतो स्त्रीलिंग सॉरी पुल्लिंग। मासा माशाला स्त्रीलिंगी रूप नाही, गरुड गरुडाला स्त्रीलिंगी रूप आपण वापरत नाही, गरुडीन गरुडी लिहायचं नाही। सापला स्त्रीलिंगी रूप आपण वापरत नाही, सापीन धामीन नागिन लिहायचं नाही। टोळला स्त्रीलिंगी रूप नाही, सुरवंटला नाही, डासला नाही, सरडा नाही, बरोबर, म्हणजे सरडीन बिरडीन डासीन बिसीन असं काय होत नाही, बरोबर। म्हणजे काही मराठी भाषेत असे शब्द आहे ज्यांची रूपे पुल्लिंगी स्त्रीलिंगी आहे दोन्ही वास्तविक पाहता, परंतु मराठी भाषेत ती केवळ पुल्लिंगीच वापरली जातात, यांची स्त्रीलिंगी रूपे वापरण्याची पद्धत आपल्याकडे नाही, बरोबर आहे।
हे जशी पुल्लिंगी वापरतो तशी काही आपण स्त्रीलिंगी वापरतो, ती घार, ती सुसर, ती घुस, ती ऊ, ती पिसू, ती जळू, ती पाल, ती घोरपड, बरोबर। आता घोरपडचं घोरपडा बेरपडा असं काही पुल्लिंगी रूप होणार नाही, घारचं घारा, सुसरचं सुसरा, घुसचं घुसा भिसा असं काय होत नाही, यांना पुल्लिंगी रूप वापरण्याची पद्धत आपल्याकडे नाहीच आहे, बरोबर आहे। म्हणजे मराठी भाषेमध्ये काही नामे आहेत दोन्ही लिंगात, पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी आहे, परंतु काही नामांचे केवळ पुल्लिंगी रूप वापरले जाते तर काही नामांचे केवळ स्त्रीलिंगी रूप वापरले जाते, बरोबर। पाठ ठेवा, हे शब्द पाठ ठेवा। तुम्हाला विचारले ऊ शब्दाचे पुल्लिंगी रूप पुढील पैकी कोणते, आणि ते काही देतील, परंतु याचे पुल्लिंगी रूप तुम्ही वापरू शकत नाही। ना साप शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा, आणि खाली पर्याय साप, नागिन, धामिन, सापिन असं काही दिलं तर नागिन बिगिन लिहाल, लिहिता येत नाही, कारण नागचं नागिन, सापचं होत नाही, सापला स्त्रीलिंगी रूप वापरण्याची पद्धत आपल्याकडे नाही, मासा, माशी, मासळी नाही। आता भरपूर लोक आपल्याला बोलताना दिसतात, मी मासळी आणायला चाललो, माशी आणायला चाललो असं म्हणतात, परंतु मासळी माशी अशी रूप होत नाही, ती आपली बोली भाषेतली रूपे आहेत। प्रमाण व्याकरणाच्या दृष्टीने मासा शब्दाला स्त्रीलिंगी रूप वापरलं जात नाही। बरोबर आहे, ओके। आता बघा, ही काही नाम आहे इकारांत आणि इन प्रत्ययांत, जी पुल्लिंगीच वापरली जातात, सॉरी स्त्रीलिंगीच वापरली जातात, कारण ती स्त्रियांसाठीच आलेली आहे, परंपरेनुसार यांना पुल्लिंगी रूपे नाहीत। थांबा, सगळे प्रश्न मला शेवटी विचारा, थोडं थांबा। मनोज, प्रिया, सतीश, थोडं थांबा। बघा, काही शब्द अशी आहेत परंपरेने चालत आलेली, यांना फक्त स्त्रीलिंगीच रूप वापरायची, ती त्याच अर्थाने आलेली आहे। करवली असेल, बाकी तुम्ही शब्द पाहू शकता, गर्भारशी, बाळंतीण, सवाशीन, पाठराकीन, माहेरवाशीन, सासूरवाशीन, हे शब्द स्त्रियांसाठीच आलेली आहे, यांना पुल्लिंगी रूप आपण वापरत नाही, वापरण्याची पद्धत नाही, बरोबर। बाळंतीण स्त्रीच असेल, गर्भारशी स्त्रीच असेल, सवाशीन स्त्रीच, पाठराकीन तीच, माहेरवाशीन तीच, आणि सासूरवाशीन सुद्धा तीच, बरोबर आहे। म्हणजे काही नामे ही स्त्रियांसाठी आलेली असल्यामुळे अर्थदृष्ट्या ती त्यांनाच लागू पडतात, त्यामुळे अशा शब्दांची पुल्लिंगी रूपे वापरण्याची पद्धत आपल्याकडे नाही, बरोबर। हे झाला लिंग विचार। आता विचारा, तुम्हाला यात काही अडचण आहे म्हणजे आपण प्रश्न घेऊ। गरुडचं घार होत नाही मनोज, गरुड वेगळा प्राणी आहे, घार वेगळा आहे, असं काय करताय? पक्षी तर तो पक्षी, आता विचारा। हा नळाचा न वापरता येत नाही, बाणाचाच न, मालकीन, बाणाचाच न, नळाचा न वापरू शकत नाही, कारण इन प्रत्यय आहे, इन प्रत्यय आहे, तर इन मधील न बाणाचा आहे, बाणाचा आहे तर तो बाणाचाच वापरा, नळाचा न वापरू शकत नाही, चुकीचं आहे ते। करवला, करवला आपण काही करतो, आपण वापरतो, पण करवला शब्द वापरता, जुन्या काळात काय असायचं, स्त्रिया सासरी जायच्या, आणि सासरी जात असताना सर्व नवीन, मग तिच्या हाताला एखादी काम करणारी स्त्री सोबत असायची, बरोबर। मग ते स्त्री सोबत असायची तर त्या स्त्रीसाठी मदत म्हणून ती करवली पाठवली जायची। हल्ली आता फॅशन झाली, इकडे करवली तिकडे करवला ही फॅशन झाली, पण करवला शब्द हा मूळ प्रमाण शब्द नाही। बाई माणूस ही, हे बघा, माणूस शब्द कोणत्या लिंगात वापरता तुम्ही? तो माणूस नाही, ते माणूस,
नपुंसकलिंग आहे. माणूस म्हणजे माणसाची जात. माता माणसाच्या जातीत दोन जाती आहेत का नाही मला सांगा, ती बाई माणूस आणि ती तो पुरुष माणूस, बरोबर. आता ती बाई माणूस तर माणसातली बाईची जात म्हणून ती बाई माणूस, आणि माणसातली पुरुषाची जात म्हणून तो पुरुष माणूस. आज पण बघा तुम्ही, बरेच लोक असं म्हणतात गडी माणसांची अडचण आहे, फक्त गडी माणसांची अडचण आहे, बाकी सर्व ठीक आहे. आता गडी माणसांची जर अडचण असेल तर मग गडीपण आणि माणूस पण का वापरला असेल? जर माणूस पुल्लिंगी असेल तर गडीपण आणि माणूस पण का वापरला असेल? तर गडी माणूस असं तो नाहीये, तर माणूस ही माणसाची जात आहे. मग माणसाच्या जातीतली गडी माणूस, गडी माणूस, बाई माणूस म्हणून ते पुल्लिंग आणि स्त्रीलिंग ठरतात. ओके, देवदेवी, यस. करवलेला सकोन्या येतो, बर. अजून काय? असं आता म्हटलं जात रे, पण परंपरेनुसार ती स्त्रियांसाठीच आलेली आहे, अर्थदृष्ट्या ती स्त्रियांसाठीच वापरलेली आहे. बरोबर आहे ना? नॉर्मल. ओके, आता आपण प्रश्न घेऊया. फर्स्ट टाइम समजला मंगेश? ओके, चालेल. प्रश्न घेऊयात आता आपण, तुम्ही उत्तरे द्या. एक मिनिट, आता की तुमची उत्तरं फार चुकणार नाहीत असे तरी मला वाटते आहे. बघूया काय होईल. ओके, बघा, भगवान या नामाचे स्त्रीलिंगी नाम सांगा. काय असेल उत्तर? काय असू शकतं? भगवती, देवयानी, देवी आणि भगवी. काय उत्तर असू शकत? भगवती, बरोबर. भगवान, भगवती हे त्याचे स्त्रीलिंगी रूप आहे, जे आपण आत्ताच पाहिलं नियमामध्ये. सिंह या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. सिंह या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. काय असेल? सिंहीन, छावा, सिंहीन यापैकी नाही. आता हाही नियम पाहिलाय आपण. द्या उत्तर. काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास इन प्रत्यय लावून त्याची स्त्रीलिंगी रूपे आपण तयार करतो. करतो, बरोबर आहे. काय उत्तर असेल? सिंहीन, बरोबर. येस, सिंहीन हे त्याचं उत्तर असेल. एक नंबर, दोन नंबर नाही, सॉरी, तीन नंबर नाही. तीन नंबर नाहीये सिंहीन, कारण तुम्ही पाहिलं असेल. हा, बरोबर आहे. तुम्ही पाहिलं असेल की इन प्रत्यय हा दीर्घ लिहिला होता, बरोबर आहे. हा, त्यामुळे सिंहीन, सिंह, सिंहीन असे उत्तर द्यायचे.
पुढील पैकी पुल्लिंगी शब्द ओळखा। ताट, वाट, पाट आणि लाट। सांगा काय पुल्लिंगी असेल? ताट, वाट, पाट, लाट। पाट असेल? अरे वा वा वा, तो पाट। कारण ते ताट, ती वाट, ती लाट आणि पुल्लिंगी शब्द हा एकच आहे। तीन नंबर, पाट, तो पाट। हे द्या उत्तर, हे आत्ताच पाहिलंय आपण। एकच नाम वेगवेगळ्या लिंगात आढळते, आत्ताच पाहिलंय। ढेकर या शब्दाचे लिंग ओळखा। बरोबर उत्तर द्या विचार करून। ढेकर आता कोणत्या नियमात पाहिलंय आपण? एकच शब्द वेगवेगळ्या लिंगात आढळतो, हा म्हणजे एक नंबर येईल। तो ढेकर, ती ढेकर, पुल्लिंगी पण आहे आणि स्त्रीलिंगी पण आहे। हा दोन्ही लिंगात वापरू शकता, पुल्लिंग स्त्रीलिंग। एक नंबर उत्तर येईल। पुढील पैकी विजोड जोडी ओळखा। वडार वडारीन, गोप गोपी, बाप आई, उंदीर उंदरीन। सांगा याचं उत्तर द्या। पुढील पैकी विजोड जोडी ओळखा। उंदीर उंदरीन, येस। बाप आई होईल, गोप गोपी होईल, वडार वडारीन होईल, पण उंदीर उंदरीन होणार नाही। योग्य विधान निवडा। वाचा जरा विधाने, विधाने वाचा, विचार करून उत्तर द्या। सामासिक शब्दाचे लिंग पहिल्या शब्दावरून ठरविले जाते। सामासिक शब्दाचे लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरविले जाते। सामासिक शब्दाचे लिंग पूर्ण सामासिक शब्दावरून ठरविले जाते। सामासिक शब्दाचे लिंग अर्थावरून ठरविले जाते। आत्ताच पाहिलंय आपण। ओके बरोबर। सामासिक शब्दाचे लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरविले जाते। ओके हा बघा, हा पण आपण घेतलेला आहे। अश्रू हा शब्द मराठी भाषेत पुल्लिंगी तर संस्कृत भाषेत नपुंसक लिंगी वापरला जातो, हे विधान योग्य की अयोग्य ओळखा। अश्रू हा शब्द मराठी भाषेत पुल्लिंगी तर संस्कृत भाषेत नपुंसक लिंगी वापरला जातो। आत्ता पाहिले आपण, काही शब्द संस्कृत मधून घेत असताना आपण त्यांचे लिंग बदललेले आहे। हा तर विधान कसं ठरेल? अश्रू हा शब्द मराठी भाषेत पुल्लिंगी वापरला जातो तर संस्कृत भाषेत तो नपुंसक लिंगी वापरला जातो।
अरे वा, बरोबर आहे की? संपूर्ण विधान बरोबर आहे. ओके. पुढील पैकी योग्य विधान ओळखा. हे वाचा. साप हा शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही तो केवळ पुल्लिंगीच वापरतात. आत्ताच घेतले आपण. बेडूक या शब्दाला इन प्रत्यय लागून त्याचे स्त्रीलिंगी रूप तयार होते. घोरपड हा शब्द पुल्लिंगी वापरतात. मनस्वी हा शब्द दोन लिंगात वापरता येतो. वाचा, व्यवस्थित उत्तर द्या. एक नंबर. हा, साप हा शब्द पुल्लिंगी वस्त्रीने आत्ताच पाहिलाय. असूनही तो केवळ आपण पुल्लिंगीच वापरतो. बरोबर आहे. बेडूक शब्दाला इन प्रत्यय आपण लावत नाही. बेडूक बेडकी असं करतो. इन लावला जात नाही म्हणजे दुसरं विधान चूक आहे. घोरपड हा शब्द पुल्लिंगी वापरतात नाही. तो शब्द आपण कसा वापरतो? स्त्रीलिंगी, ती घोरपड. मनस्वी हा शब्द दोन लिंगात वापरता येतो तर येत नाही. तो मनस्वी आणि ती मनस्विनी म्हणजे दोन तीन चार तिन्ही विधान चुकीचे आहे. म्हणजे पर्याय एक बरोबर आहे. माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. गाव शब्दाचा लिंग तुम्हाला सांगायचा आहे. माझे गाव मला फार आवडते. पुल्लिंग, नपुंसकलिंग, स्त्रीलिंग आणि यापैकी नाही. द्या उत्तर. माझे गाव मला फार आवडते. गाव शब्दाचे लिंग सांगा. अरे वा, हे नपुंसक लिंगी आहे. ते गाव. बरोबर, ते गाव म्हणतो आपण. हा, माझे गाव मला फार आवडते. ते गाव, नपुंसक लिंग. दोन पर्याय बरोबर. शब्द व त्या शब्दाचे लिंग यांच्या जोड्या ओळखा व अचूक गट निवडा. दगड, नपुंसक लिंग. कोणाडा, पुल्लिंग. मांजर, स्त्रीलिंग. माती, स्त्रीलिंग. बघा, विचार करा आणि उत्तर द्या. शब्द आणि त्यांचे लिंग यांच्या जोड्या आहे. पर्याय उत्तर बघा आणि उत्तर द्या. पर्याय तीन. हा, पर्याय तीन बरोबर. ब आणि ड बरोबर. कारण दगड, तो दगड. मांजर, ते मांजर. कोणाडा तर तो कोणाडा. आणि माती तर ती माती. म्हणजे ब ड मधीलच लिंग बरोबर आहे. पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे. ब व ड बरोबर.
कोणाडा पुल्लिंग माती स्त्रीलिंग ते दगड ते मांजर तो दगड हाँ सॉरी तो दगड ते मांजर पर क्रमांक तीन वड बरोबर खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात योग्य पर्याय लिहा कन्या दुहिता पोरगी बेटी रुमाल पागोटे पगडी लोटा लोटी लाटणे झरा ओढा नदी द्या उत्तर एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात ओके दोन नंबर बरोबर तो रुमाल ते पागोटे आणि ती पगडी बरोबर आहे रुमालच पण लिंग मात्र वेगवेगळे योग्य जोड्या लावा रेडा बैल बोका खोंड कालवड भाटी म्हैस गाय लावा जोड्या लावा काय उत्तर येईल या प्रश्नाचे उत्तर द्या याचे उत्तर द्या रेडा बैल बोका खोंड कालवड भाटी म्हैस गाय चार पर्याय ओके रेडा तो काय म्हैस बैल गाय बोका भाटी आणि खोंड कालवड ओके पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखा बघा इथे सामासिक शब्दाचे लिंग तुम्हाला सांगायचे आहे मीठ भाकरी अनुक्रमे लिंग सांगायचं आहे मीठ भाकरी गायरान भाजीपाला भाऊ बहीण सामासिक शब्दांचे लिंग अनुक्रमे सांगा मीठ भाकरी गायरान भाजीपाला भाऊ बहीण ओके हाँ ती मीठ भाकरी ते गायरान तो भाजीपाला आणि ती बाहुबहीण येस म्हणजे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे ओके पुढे काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे दिली आहेत पती पत्नी दीर जाऊ रेडा महेश तर खोंड काय कालवड भाटी लांडोर गाय हो तर खोंड कालवड बरोबर
ओके विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा। विद्वान झालाय मगाशीच। विद्वान काय असेल स्त्रीलिंगी रूप? विदुषी। हा विद्वान विदुषी। गायरान या शब्दाचे लिंग ओळखा। गायरान गायरान सांगा। तीन नपुंसकलिंग बरोबर ते गायरान। ओके पुढील पैकी व्याकरण दृष्ट्या अनुक्रमे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग नामांचा योग्य शब्द समूह असणारा योग्य पर्याय कोणता? अनुक्रमे पुल्लिंग असला पाहिजे, स्त्रीलिंग असला पाहिजे आणि नपुंसकलिंग। उत्तर द्या। अनुक्रमे पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग काय असेल उत्तर? हा चार तो दिवा ती पनती आणि ते तेज। ओके तो दिवा ती पनती ते तेज। पुढील पैकी प्राणीवाचक नामांपैकी वेगळा गट ओळखा। प्राणीवाचक नामापेक्षा वेगळा गट तुम्हाला सांगायचा आहे। काय उत्तर अपेक्षित? पुढील पैकी प्राणीवाचक नामांपैकी वेगळा गट ओळखा। दार सखीजन कबीला चार। हा कारण हे काही प्राण्यांची नावं नाहीये, दार ना कबीला। मोर रेडा बोका बोकड लांडोर शळी भाटी म्हैस जोड्या लावा। काय येईल? मोर लांडोर, रेडा म्हैस, बोका भाटी आणि बोकड शेळी। एक नंबर, एक नंबरचा पर्याय बरोबर। बोका शब्दाचा लिंग बदल सूचित करणारा शब्द कोणता? बोका शब्दाचा लिंग बदल सूचित करणारा शब्द कोणता? बोकी भाटी बोकीन भाटीन काय असेल रे उत्तर? पर्याय उत्तर दिलेले आहेत। दोन भाटी। हा
म्हणजे पर्याय दोन बरोबर, फक्त ब बरोबर, बोका भाटी। ज्या नामांचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो त्यांना काय म्हणतात? उभयलिंग, नपुंसकलिंग, स्त्रीलिंग, बहुलिंगी, कोणता म्हणतात बघा। ज्या नामांचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो त्यांना काय म्हणतात? पर्यायी उत्तरे आहेत। पर्याय तीन, अ आणि ड बरोबर, हा त्यांना आपण उभयलिंगी पण म्हणतो आणि त्यांना आपण बहुलिंगी पण म्हणतो। पर्याय तीन बरोबर, अ व ड बरोबर, ते उभयलिंगी पण असतात आणि ते बहुलिंगी पण असतात। उभयलिंग आणि बहुलिंग, बरोबर आहे। हा प्रश्न पहा। निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना काय करतो? काल्पनिक पुरुषत्व लादतो, काल्पनिक स्त्रीत्व लादतो, काल्पनिक पुरुषत्व व स्त्रीत्व लादून त्या वस्तू मागे तो ती ते हे शब्द वापरतो, काल्पनिक नपुंसकत्व लादतो। काय बरोबर आहे बघा। पर्याय क्रमांक दोन, फक्त क बरोबर, कारण क मध्ये सर्वच आलेलं आहे, त्यावर काल्पनिक आपण पुरुषत्व व स्त्रीत्व लागतो आणि तो ती ते हे शब्द त्या पाठीमागे लावून त्यांचा लिंग ठरवत असतो। बघा, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग कसे ठरते? परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग कसे ठरते? परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच्या वाक्याच्या अर्थावरून ठरते, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच्या कर्त्याच्या लिंगावरून ठरते, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच्या कर्मावरून ठरते, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच्या त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरते। ओके, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरते। छान, चार पर्याय बरोबर। खालील पैकी व्याकरण दृष्ट्या बरोबर वाक्य ओळखा। लिंग भेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो, वचन भेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो। हा पर्याय चार बरोबर, लिंग भेदामुळे सुद्धा नामाच्या रूपात बदल होतो आणि वचन भेदामुळे सुद्धा नामाच्या रूपात बदल होतो, बरोबर। पोर मूल ही संज्ञा मराठीत कोणत्या लिंगी वापरली जाते? बघा, पोर आणि मूल, सांगा उत्तर द्या।
आत्ताच पाहिले आपण ओके पोर हा शब्द आपण पुल्लिंगी वापरतो, स्त्रीलिंगी ही वापरतो आणि नपुंसक लिंगी ही वापरतो। म्हणजे पर्याय तीन बरोबर आहे। चला तर मग आता आपण तुम्हाला काही अडचणी असेल मला विचारा। हे झाले प्रश्न ज्याचे उत्तर अगदीच तुम्ही बरोबर दिलेलेच आहेत बऱ्यापैकी। फक्त आता तुम्ही मला तुम्हाला काय काय अडचण आहे तेवढं सांगा। आहे काही? काहीच नाही? अरे वा, तो झरा गोविंद, तो झरास तो। नाही उद्या वास्तविक पाहता शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टी असते। हा शासकीय प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे शनिवार आणि रविवार सुट्टी असेल। आपले लेक्चर पुन्हा सोमवारी आपण कंटिन्यू करू। हो मी खूप छान शिकवते। बर भारत, थँक्यू। वाणी शब्द कसा वापरताय त्यावर अवलंबून आहे। वाण्याची जात असेल तर तो वाणी आणि ती वाणी, तर खर तर वाणी शब्द स्त्रीलिंगीच। क्लास आपला 11 लाच असेल, आता सोमवारी असेल। अपडेट पुस्तक जे आहे ते आलेले आहे मार्केटमध्ये, आत्ताच आले 2 दिवसापूर्वी पुस्तक अपडेट आलेला आहे, ते तुम्ही घेऊन टाका। मध्येच तुम्ही विचारत होता अपडेट पुस्तक आलं का शिकवतानाच, पण ते आलेले आहे आता मी सांगते आहे। हा तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात, अतिशयोक्ती अलंकार आहे शिवनंदा। बारा वाजता घ्यायचं नाही, हा टाइम चांगला आहे त्यामुळे हा काही टाइम चेंज होणार नाही। कारण बरेच असे पुढे आणखीन क्लासेस आपले असतात बार्टीवर, त्यामुळे हाच टाइम असेल। लिंग विचार तर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने समजलं सतीश, थँक्यू। पुस्तकात भरपूर गोष्टी अपडेट केलेल्या आहेत, नवीन संकल्पना आहेत, प्रश्न वाढवलेले आहेत, भरपूर गोष्टी अपडेट आहेत आलेल्या आहे, घेऊन टाका। तुम्हाला अडचण येणार नाही आणि ती सोप्या भाषेत आहे अगदी। नाही येत कपिल, वापरलं जात नाही। चला आता तुम्हाला काही अडचण नाही आहे। हे जणू जरी असलं शिवनंदा तरी तो अतिशयोक्तीच आहे।
ओके चालेल प्रिया, ते पण करूया आपण. ओके बर चाल. तर मग तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील मला विचारा. किंवा मला व्हॉट्सअप करा, काही अडचण नाही, व्हॉट्सअप करा. आता आपण सोमवारी भेटू आणि आता इथेच आपण थांबूया, इथेच विराम घेऊ आपण. चालेल. हां, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांनी नंबर दिलेला आहे, तो बघा. टेलिग्रामची लिंक पण दिलेली आहे, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. विधाता विधात्री डेली टाइमिंग 11. बरोबर. चल तर मग सोमवारी 11 वाजता भेटूया. चला धन्यवाद. हो संधी पण घेऊ. पोर मूल तिन्ही लिंगात वापरतो, पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग. शिशुपाल नवरामी नवरी, श्रीकृष्ण नवरामी नवरी हा श्लेष अलंकार आहे. ते पर्यावरण राज सीडीपीओ साठी. ओके ते पण सांगू, ठीक आहे, काहीच हरकत नाही. माझा आवाज खूप भारी आहे. बर सोमवारी पाहू आपण कोणता घ्यायचा. मी सांगते, पाहून मी सांगते तुम्हाला. चालेल शेअर. मला तसं तुम्ही कॉलवर विचारू शकता. ओके 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 संधी पण शिकवते, काही अडचण नाही. चालेल. चला पुस्तक एकदा पाहून घ्या तुम्ही. आलेला आहे, सोप्या भाषेत दिलेलं आहे, उदाहरण खूप आहेत, ऑथेंटिक आपण त्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही ते घ्या, एकदा बघा आणि मग सोमवारी भेटू आपण. चला सर्व विद्यार्थ्यांचे बार्टी ऑनलाईन यूट्यूब चॅनल तर्फे खूप खूप स्वागत पण आणि धन्यवाद पण. कारण स्वागत यासाठी, कारण पुन्हा तुम्ही येणारच आहात. आणि धन्यवाद आजचे लेक्चर केल्याबद्दल. आणि खूप सारे लेक्चर्स कंटिन्यू इथे होत असतात, तर तेही पहा. यूपीएससी साठी आहेत, एमपीएससी साठी आहेत, सर्व परीक्षेसाठी इथे लेक्चर्स होत असतात, तेही तुम्ही पहा. ओके चला धन्यवाद सर्वांचे.